चालू वर्षाच्या हंगामात मिनी प्रोसेसिंग मासेमारी बंद ठेवण्यासाठी आदेश दिले आहेत. 1 ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू होत आहे. या हंगामात जर मिनी प्रोसेसिंग धारकांची मासेमारी सुरू राहिली आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई न केल्यास आंदोलन छेडू, या आशयाचे निवेदन वेंगुर्ला तालुका पारंपरिक मच्छीमार संघटनेने वेंगुर्ले तहसीलदार यांना दिले. 1 ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू होत आहे. सध्या शासनाने मिनी प्रोसेसिंग या मासेमारीला बंदी केली आहे. मागील वर्षी वेंगुर्लेत मिनी प्रोसेसिंग विरोधात तहसील कार्यालयात अनेक बैठका होऊनही व वारंवार तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यामुळे प्रोसेसिंग मासेमारी सुरू राहिली. यावर्षी शासनाची बंदी आहे, पण मिनी प्रोसेसिंग मासेमारी सुरू राहिल्यास व शासनाने कारवाई न केल्यास तालुक्यात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पारंपरिक मच्छीमार संघटनेने दिला आहे. संघटनेचे संयोजक अध्यक्ष दत्ताराम रेडकर यांनी वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यावेळी भाग्यवान गिरप, हेमंत गिरप, राजेश गिरप, बाळू वस्त, जगी खवनेकर, गजानन कुबल, दादा केळुसकर, रमेश गिरप आदी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ला.